महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। साक्री तालुक्यातील भांडणे गावातील श्री शारदा माध्यमिक विद्या मंदिर भांडणे शाळेतील विद्यार्थी यांचं 22 वर्षानंतर साक्री तालुक्यातील अंबैया तीर्थक्षेत्रावर गेट टू टुगेदर करण्यात आला। विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी एका शाळेतच पहिलीपासून तर 10वीपर्यंत तर कॉलेज जीवन सोबतच घालवेल, पण कालांतराने सर्वात लग्न झाली असून सर्व आपापल्या संसारात व्यस्त झाली। म्हणून संपना प्रमोद पवन यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सर्वांना फोन करून सांगितले की आपल्या बॅचेस सर्व विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर करायचा आहे, व त्यांना सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत सर्वांनी आपापल्या कामातून वेळात वेळ काढून अंबैया तीर्थक्षेत्रावर भेट दिली व असाच गेट टुगेदर दरवर्षी करून असं देखील सांगण्यात आलं। यावेळी पवन सिंग परदेशी, विशाल महाले, भूषण कोठावदे, प्रमोद गिरासे, सपना पाटील, दीपाली पाटील, योगिता माळी, विद्या कलाने, वर्षा वाघ, वैशाली माळी आदी उपस्थित होते। मी संजय सूर्यवंशी, मी साक्री तालुक्यातील भांडणे गावाचा रहिवासी आणि ह्या गावातील आमची शारदा माध्यमिक विद्यालय येथे आमची जी विद्यार्थ्यांची जी टीम होती जी पहिलीपासून तर 10वीपर्यंत सोबत होती आणि कॉलेजच्या जीवनात ती वेगवेगळी झाली आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी वर्ग होते ते त्यांची लग्न झाली, ते संसार गाड्यात गुंतले आणि गेल्या 22 वर्षानंतर एकत्र आमच्या शाळेतील सपना म्हणून एक विद्यार्थी होती, तिने अशी संकल्पना केली की आपण गेट टुगेदर करूया आणि आपण सर्व एकत्र येऊन सर्वांना मिळून आपण आपलं गेट टुगेदर केल्यानंतर एकाच्या म्हणजे ज्या भावना असतात आपण एकामेकाशी बोलणं, तुझं काय चाललं, याचं काय चाललं आणि ही जी तिची संकल्पना होती त्या संकल्पना आपण तिलाच विचारूया। सपनाताई, ही जी संकल्पना तुम्ही घेतली की सर्व विद्यार्थ्यांना किंवा आपले जेवढे मित्र होते यांना सर्वांना बोलून आपण गेट टुगेदर करावं, ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली? म्हणजे जवळजवळ आम्हाला 22 वर्ष झाले होते भेटायला, म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की आपण सगळे एकत्र येऊया, गेट टुगेदरसारखं काहीतरी छोटंसं कार्यक्रम करूया। तरी बरेचसे आमचे विद्यार्थी आलेले नाही आहेत, त्यांच्याविषयी मी थोडं वाटतंय मिस करतो आहे आम्ही त्यांना, पण जे आले ते खूप मज्जा आली आम्हाला आणि असं येऊन एकमेकांच्या म्हणजे ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आमच्या ताज्या झाल्या आणि आम्हाला खूप खूप बरं वाटलं की भेटी झाल्या आमच्या। त्याचप्रमाणे आमचे शारदा माध्यमिक विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि माझे मित्र आणि माझी भगिनी ते देखील आहेत। वर्षा, तुला विचारतो, तू आज गेट टुगेदर करायला आलीस, काय सांगशील? मला तर खूप आनंद झाला हा कार्यक्रम आम्ही इथे राबवला गेट टुगेदरचा आणि असं नेहमी 6 महिन्यात 12 महिन्यात आपण ठेवत राहावा असा कार्यक्रम आणि आमच्या घरच्या लोकांनी म्हणजे परिवाराने आम्हाला इथे पाठवलं विश्वास ठेवून। मेन पॉइंट तोच आहे आमचा, दुसरं काही नाही की आमच्या घरच्या लोकांनी इथे म्हणजे बिना याच्याने परमिशन दिली आणि इथे आम्ही पूर्ण दिवस हा कार्यक्रम ठेवला, एवढंच बोलते, धन्यवाद। त्याचबरोबर आमचे मित्र आम्ही जे सोबत शिकलो आमच्यासोबत विशाल भाऊ देखील आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि त्यांच्या म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या हुद्द्यावर गेले, त्यांचंही लग्न झाले, त्यांनाही मुलं बाळ आहेत, ते देखील मुंबईवरून इकडे आले, त्यांना अहमदाबादवरून इकडे आले, आमचे मित्र भूषण ते मुंबईवरून इकडे आले, त्यांना देखील विचारूया। विशाल दादा, तुम्ही इथपर्यंत आले आणि आपले जे जुने मित्र 22 वर्षानंतर जे भेटत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगायचं एवढंच आहे की हा जो मित्र परिवार आहे हा कायम आठवणीतला परिवार असतो, हा कधी न विसरता येणारा परिवार आहे आणि हा तो कायम अविस्मरणीय क्षण हा जो आज तयार केलेला आहे
तर तो खूप आनंददायी झाला आणि तो मनाला खूप एक स्पर्श करून गेला की हा क्षण पुन्हा यावा, पुन्हा परत यावा अशी इच्छा करतो आणि सगळेजण संकल्प घेऊ पुन्हा एकदा परत येऊ आणि पुन्हा भेटू. अतिशय आनंद झाला मला ज्यावेळेस ही संकल्पना सपना यांनी सांगितली की आपल्याला असं असं गेट टुगेदर करायचं आहे. त्याच्यानंतर पवन परदेशींनी पण सगळ्यांना प्रत्यक्षरित्या फोन करून सांगितले की तुम्हाला यायचंच आहे. तर ते मनात हे आलं की यायचंच आहे, की एवढ्या सगळ्यांनी संकल्पना बनवली आहे आणि सगळे मित्रपरिवार एवढ्या 22 दिवसानंतर भेटणार, 22 वर्षानंतर भेटणार आहेत. आणि आम्ही अतिशय लहान खेडेगावातील श्री शारदा माध्यमिक विद्यालयातील भांडणे येथील आमची 2002 ची बॅच ही खूप अशी शिक्षकांची प्रेमळ बॅच असून तर आम्ही त्याला एक गेट टुगेदर सारखं संकल्पना दिली आणि असं रेग्युलर होत राहो हीच बाकी जे मंडळ आहे त्यांनी पण येण्यास पुढच्या वेळेस प्रयत्न करावा. तर ही अशी छोटीशी संकल्पना प्रत्येक ग्रुप मेंबरशी त्यांना मी आभारी बोलतो. पहिले तर माझ्या सगळ्या बालमित्रांना मी धन्यवाद करतो की ज्यांनी एकत्र येऊन हा प्रोग्राम फिक्स केला बा बरोबर. त्यानंतर आम्ही आता आम्हाला एकत्र येण्यासाठी 22 वर्ष लागले. मी सगळ्या मित्रांना असं सांगतो की जे आपण 22 वर्ष जे आपले मागचे गेले ते प्रत्येकाच्या जीवनात एक प्रत्येकाच्या जीवनात ते संघर्षाचे होते किंवा आनंदाचे होते ते त्यांना, पण इथे येऊन जे आम्ही शेअर केलं एक मित्रांशी जे अटूट नातं होतं पहिल्यापासून लहानपणापासून ते आज आम्हाला असं वाटतं की आज आम्ही त्या जीवनात वापस गेलो बाबा. आम्हाला खूप आनंद झाला, एक सहलत झाली आणि एक सहलत झाली बाबा बरोबर. आणि तीर्थक्षेत्र आंबोळी या ठिकाणी आम्ही प्रोग्राम हा फिक्स केला होता आणि आम्ही इथे येऊन आम्ही आनंद करतो, व्यक्त करतोय, आनंद बरं वाटते आता. त्याचप्रमाणे जे आपल्या बॅच होती 10वीची बॅच 2000ची बॅच त्याच्यातनं कोणाचे काही प्रॉब्लेम असतील, कोणी बाहेर गावी असेल, कोणी जॉबला असेल, ज्यांना वेळ मिळाला नाही, आमच्या टीमने किंवा प्रमोदने म्हणावा किंवा सपनाने म्हणा किंवा सर्वांनी म्हणा किंवा पवनने म्हणा सर्वांनी कॉल केले होते, सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न केला होता. मी कुठेतरी काहीतरी अडचण असते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. त्याच पार्श्वभूमीवर आपण पवन परदेशी यांना सांगूया की जर आपण आपल्या टीमने जे ठरवलेलं आहे की 26 तारीख ही पुढच्या वर्षी देखील सर्वांनी आपण परत गेट टुगेदर करायचा, जे आलेले विद्यार्थी किंवा आपले मित्रपरिवार जो आहे तो येणारा त्यांना आपण काय आवाहन करू. सर्वप्रथम बालपणापासूनचे आमचे सर्व मित्र, लहानपणापासून खेळलो, कुदलो, भांगडलो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सुखदुःखात सहभागी झालो. 2000ची 10वीची बॅच संपल्यानंतर कदाचित थोडेफार मंडळी 2002 पर्यंत आमच्या सान्निध्यात राहिली. त्याच्यानंतर ते आस्त गायत मी कधी विचारही केला नव्हता की हा ग्रुप हा समूह पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर येईल. पण सर्वात विशेष महत्त्वाचे आभार आणि धन्यवाद सपनाताई, विद्याताई, योग्यताताई मी यांचे मानतो. यांनी कुठल्या तरी त्यांच्या फावल्या वेळातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि प्रत्येक आमच्या वर्गमित्र मंडळांचे मोबाईल नंबर काढायला सुरुवात केली. मोबाईल नंबर काढत असताना त्यांना असंख्य अडचणी आल्या असतील, पण त्यांनी ते मोबाईल नंबर काढून त्याचा एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि तो व्हॉट्सअप ग्रुप बनत असताना एक कडीला कडी, कडीला कडी मिळत गेली. कडीला कडी मिळत असताना आज 20-25 जणांचा जो ग्रुप निर्माण झाला, तर हा ग्रुप निर्माण झाल्यानंतर मग प्रत्येकाच्याच मनात आलं की आबा आपण एक मोबाईलवर चॅटिंग करतो आहे, मोबाईलवर बोलतो आहे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स वगैरे करतो आहे, तर कुठंतरी आपण एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवावा जेणेकरून 20-22 वर्षानंतर आपण भेटल्यानंतर आपल्या मनात काय एक्साइटिंग आहे ती उत्पन्न होईल. आणि आज जर आपला लहानपणापासूनचं जे प्रेमसंबंध आहे, जे ऋणानुसंबंध आहेत, हे जर कायमस्वरूपी असले तर याच्यानंतरचा स्नेहमेळावाही कायमस्वरूपी आपला संपन्न होत राहील. त्यातल्या त्यात आपण लहानपणी जे नात्यागोत्यात होतो, जे बाल सवंगडी मित्रमंडळात मित्रमंडळींमध्ये होतो, तर तो हा आयुष्याच्या शेवटापर्यंत बरोबर राहील. आमचेही मुलं ज्यावेळेस मोठे होतील त्यांनाही आम्ही अभिमानानं सांगू किंवा आमच्या मुलांनाही आमचा अभिमान वाटेल की आम्ही ही जी मैत्री होती ही जीवनापासून तर मरणापर्यंत बरोबर सांभाळली. त्यानिमित्ताने आज छोटासा स्नेह मिलनाचा कार्यक्रम झाला. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.